नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. आपल्याला एखादं ध्येय आपलं साध्य करायचं असेल तर सगळ्यात आधी काय करावं लागतं? आपल्याला आपल्यामध्ये काही बदल घडवून आणावा लागतो किंवा आपल्याला आपलं रुटीन चेंज करावं लागतं, बरोबर ना? तर हेच आपल्या क्षेत्रामध्ये कसं येतं, तर आपल्याला समजा वजन कमी करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, तर आपली लाईफस्टाईल चेंज करावी लागेल, आपल्या काही सवयी ज्या आपल्याला बदलाव्या लागतील. आता डेली रुटीनमध्ये आपण काय करत असतो, आपलं रुटीन असतं की आपण ज्या रोजच्या आपल्या सवयी असतात, आपल्याला ते माहीत पण नसतं की अरे यामध्ये काही चुकीचं असेल, किंवा आपण ते एक रोजचं रुटीन म्हणून करत असतो, पण नेमक्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपलं वजन वाढवायला कारणीभूत ठरू शकतात. तर या कोणत्या सवयी आहेत आणि तुम्हाला कोणत्या सवयी बदलाव्या लागतील हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगते. त्याआधी ज्यांनी ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, पटकन सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. मला खूप जणांचे मेसेजेस येतात कमेंट्समध्ये की तुमचे आधीचे व्हिडिओ कसे बघायचे, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन राईट साईडला जे सबस्क्राईब म्हणून लाल बटन येतं त्यावर प्रेस केलं की तुम्ही आपले सबस्क्रायबर होता, आणि तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केलं की मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही सगळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघू शकता रिगार्डिंग हेल्थ, डाएट आणि होमिओपॅथी. तर आता मुद्द्याकडे येऊयात की जसं मी तुम्हाला म्हणाले, डेली रुटीनमध्ये आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टी करत असतो की ज्या आपल्याला माहितीही नसतात की या चुकीच्या आहेत किंवा हे आपल्याला बदलावं लागणार आहे. आणि मग आपण सगळं करतो, माझं डाएट चालू आहे, माझं एक्सरसाइज चालू आहे, पण तरी वजन कमी का होत नाही? तर बघा यापैकी कोणत्या सवयी आहेत का की ज्या तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही करताय, तुम्हाला माहितीही नाही आहे की या चुकीच्या आहेत पण तुम्हाला त्या बदलायच्या आहेत. तर यापैकी जर कोणती सवय असेल तर उद्यापासूनच लगेचच बदला. तुम्हाला तुमच्या वेट लॉस डाएटची जी जर्नी आहे त्यामध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. तर बघूयात कोणत्या गोष्टी आहेत. पाच महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी पहिली गोष्ट, आजकाल म्हणजे आता लॉकडाऊन पासून आपण म्हणू शकतो की ठीक आहे, आता सगळं आपलं रुटीन सुरू झालंय, वर्किंग असतो आपण, पण बऱ्याच वेळेला काय होतं की वीकेंड हा जो असतो, किंवा सुट्ट्या आहे, किंवा काही फंक्शन आहे, प्रोग्राम आहे, व्हॉट एव्हर, काय कोणत्याही कारणाने रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी उशिरापर्यंत झोपणं हे जे रुटीन आहे, हे आपल्या सगळ्या पूर्ण बॉडीचं जे चक्र आहे, सायकल आहे बॉडीची, ती पूर्णपणे डिस्टर्ब करून टाकतं. आणि याचा परिणाम काय होतो की आपलं बॉडी मेटाबॉलिझम स्लो व्हायला सुरुवात होते. आता अर्थात तुम्हाला असं वाटलं असेल की अरे रात्री उशिरा झोपलो तरी काय झालं, रात्री सकाळी उशिरापर्यंत आपण उठलो तरी सुद्धा काय होतं की 7 ते 8 तासाची झोप होतेच की, मग यामध्ये चक्र बिघडायचं काय कारण आहे? तर तुमचं जे बॉडी क्लॉक असतं बेसिकली, तर हे तुमच्या वेळेवर नाही तर ते निसर्गाच्या वेळेवर चालू असतं. आणि म्हणूनच तुम्ही 7 ते 8 तासाची झोप असं जरी म्हणालात तरी सुद्धा ती तुम्ही कोणत्या वेळेला झोपता आणि कोणत्या वेळेला उठता हे फार महत्वाचं आहे. आणि हे तुमच्या बॉडीची सायकल जर बिघडली, तुमच्या बॉडीचं नॅचरल नेचर्स क्लॉक जर बिघडलं, तर मात्र तुमचं बॉडी मेटाबॉलिझम स्लो होतं. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी उशिरा उठणं आणि मग ते उशिरा दिवसाची सुरुवात करणं हे अतिशय चुकीचं आहे. यामुळे काय होतं की तुमचं मेटाबॉलिझम स्लो होत जातं आणि तुमची पूर्ण बॉडी सायकल बिघडून जाते. परिणामी तुमचं वजन, तुम्ही कितीही डाएट केलं तरी वजन कमी होणार नाही. त्यामुळे ही एक सवय तुम्हाला बदलावी लागेल. रात्री वेळेवर झोपून सकाळी वेळेवर उठणं अतिशय महत्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा, उठल्यानंतर आपण आधी काय करतो सगळ्यात, की आपण काहीतरी चहा, कॉफी किंवा दूध असेल तर हे आपण साखर घालून घेतो. आता काय होतं की दिवसाची सुरुवातच तुम्ही अनहेल्दी ड्रिंकनी करता. म्हणजे काय, उठल्या उठल्या सवय असते की ब्रश करून पहिले चहा कॉफी घ्यायचा आणि त्याशिवाय दिवस सुरूच होत नाही बऱ्याच जणांचा. पण असं न करता तुम्ही जेव्हा साखरयुक्त पदार्थांनी सुरुवात करता तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात, म्हणजेच तुमचं वजन वाढायला सुरुवात होते. आणि म्हणून उठल्या उठल्या आधी चहा, कॉफी किंवा दूध न घेता सगळ्यात आधी गरम पाण्याने, एक ग्लास गरम पाण्याने दिवसाची सुरुवात करा. मग तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे किंवा सीझन वाईज, मी त्याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की सकाळी उठल्यावर असं कोणतं ड्रिंक घ्यावं, पाण्यामध्ये काय मिसळावं की जेणेकरून वजन लवकर कमी होईल. तर काही जण लिंबू पाणी, मध पाणी, हळद पाणी किंवा आवळा ज्यूस घेतात, काही जण ॲपल सिडर व्हिनेगर घेतात, तसे बरेच एन नंबर ऑफ गोष्टी आहेत की ज्या आपण सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यामध्ये घालून घेऊ शकतो. तर त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, काहीच घ्यायचं नाहीये,
फक्त तुम्ही उठल्यावर एक ग्लास गरम पाणी जरी घेतलं, कोमट पाणी जरी घेतलं, तरी सुद्धा तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुमचं बॉडी मेटाबॉलिझम वाढवण्याने होते. तुमचं डायजेशन चांगलं राहतं आणि तुम्ही जे पण काही खाता दिवसभरात त्याचं पचन चांगलं व्हायला सुरुवात होते. त्यामुळे उठल्या उठल्या हे करणं अतिशय महत्वाचं आहे. गरम पाणी प्यायल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटाच्या गॅपने तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध घेऊ शकता. अर्थात तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला त्यामध्ये साखर न घालताच घ्यावं लागेल. पण याचा मुख्य मुद्दा काय की दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने न करता एक ग्लास कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने करा. हा झाला दुसरा मुद्दा, दुसरी टीप. आता तिसरी टीप काय होतं, आपण उशिरा रात्री झोपलो, उशिरा उठलो, किंवा कामाची गडबड असते, किंवा घरचं सगळं बघायचं असतं, किंवा आपलं काम पूर्ण होत नाहीये, आणि गडबडीमध्ये आपण काय करतो, नाश्ता करायचा विसरतो किंवा नाश्ता करत नाही. आपण त्याला तेवढा वेळ देत नाही, तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही. मी यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो चॅनल सबस्क्राईब करून पटकन बघा की नाश्ता करण्याचे परिणाम किंवा नाश्ता करण्यामुळे तुम्हाला बेनिफिट काय काय मिळतात, किंवा जर तुम्ही ब्रेकफास्ट स्किप केला तर तुमच्या बॉडीवर त्याचे काय परिणाम होतात, यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि वेट लॉसमध्ये नाश्ता किती महत्वाचा आहे हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला दिवसाची सुरुवात एका एनर्जीनी करायची असेल व्यवस्थितपणे, तर तुम्ही मात्र नाश्ता करायला अजिबात विसरायचं नाहीये. कामाच्या गडबडीत तुम्ही हलका नाश्ता करू शकता, कोणतंही फळ घ्या, एखादं स्प्राउट घ्या, उकडलेली अंडी घ्या, पण हे घेणं अतिशय महत्वाचं आहे. कामाच्या गडबडीमध्ये उठून उशीर झालाय किंवा पटकन आता काय गाडी पकडायची, लोकल पकडायची, व्हॉट एव्हर जे काय आहे आपली कामाची गडबड, नाश्त्यासाठी अर्धा तास नेहमी राखून ठेवा आणि नाश्ता करायला विसरू नका, कितीही काम असू दे. तुम्ही काय होतं की नाश्ता स्किप केल्यामुळे एकतर ऍसिडिटी खूप वाढायला सुरुवात होते, कारण रात्रभर आपलं पोट रिकामं असतं आणि सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण त्याला काही इंधन देत नाही. तुम्ही विचार करा की एखादी गाडीला तुम्हाला गाडी पूर्ण दिवसभर वापरायची आहे, तर सकाळी उठल्यानंतर समजा इलेक्ट्रिक गाडी आहे किंवा फोन आहे आपला अगदी महत्वाचं, की आपण फोन चार्ज करतो की नाही, कारण दिवसभर वापरायचा आहे. मग तसंच आपली बॉडी चार्ज करणं पण गरजेचं आहे ना. मग बॉडी चार्ज करायची असेल, दिवसभर आपल्याला काम करायचं आहे, तर तुमची मानसिक क्षमता, तुमची शारीरिक क्षमता हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी नाश्ता करणं म्हणजे आपल्या बॉडीला चार्ज करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ते अजिबात विसरू नका. जसं आपण मोबाईलला चार्ज करणं विसरत नाही, तसं नाश्ता सुद्धा करायला विसरायचं नाही. नाश्त्याला कोणते पदार्थ घ्यायचे हा पुढचा मुद्दा येणारच आहे. तो आहे चौथा मुद्दा की नाश्ता करायला विसरू नका, हे मी सांगितलं, पण नाश्त्याला काय घ्या. बरेच जण नाश्ता म्हणजे काय करतात, चहा चपाती, राहिलेला फोडणी, रात्रीचा राहिलेला भात फोडणीला टाकून खायचं, रात्री राहिलेली पोळी किंवा चपाती फोडणीला टाकून खायची, ब्रेड, हे व्हाईट ब्रेड असेल, हे अजिबात करू नका. नाश्त्याला चुकून सुद्धा कार्बोहायड्रेट आणि हाय कॅलरी फूड म्हणजे चीज असेल किंवा पराठे भरपूर प्रमाणामध्ये तूप लावून किंवा बटर लावून किंवा शिरा, गोडाचा पदार्थ सकाळी हे नाश्त्याला अजिबात घेऊ नका. जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स किंवा हाय कॅलरी साखरवाले पदार्थ सकाळी खाता तेव्हा काय होतं, तुमची बॉडी ही स्लगिश व्हायला सुरुवात होते आणि तुमचा दिवस हा पूर्णपणे आळसामध्ये जाऊ शकतो, अजिबात फ्रेश वाटत नाही. आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर एवढ्या कॅलरीज कंझ्युम केल्यात, काही जण तळलेले पदार्थही खातात, वडे असतात नाश्त्याला, मेदू वडे किंवा बटाटे वडे किंवा पुऱ्या असतात, पुरी भाजी असते, सकाळी नाश्त्यासाठी तळलेलं अजिबात खाऊ नका. म्हणजे काय खायचं नाहीये, कार्बोहायड्रेट्स नाही खायचे, चहा चपाती अजिबात खायची नाहीये, ब्रेड, पांढरा ब्रेड अजिबात खाऊ नका, उरलेला फोडणीचा भात, फोडणीची पोळी, फोडणीची भाकरी बिलकुल खाऊ नका. तर त्याऐवजी तुम्हाला प्रोटीन आणि फायबर खायचं आहे. आता ते पदार्थ कोणते आहेत हे मी सगळं आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, नक्की जाऊन बघा. पण तुम्ही, मी मगाशीच सांगितलं, उकडलेलं अंड, फळं, स्प्राउट, धिरडी, घावन असं नक्कीच खाऊ शकता, ज्यामध्ये प्रोटीन आणि भाज्यांचा भरपूर समावेश असेल. आपला रेग्युलर कोणते पदार्थ घ्यायचे नाश्त्याला यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. महाराष्ट्रीयन पदार्थ कोणते महत्वाचे आहेत की जे नाश्त्याला घेतल्यानंतर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्याचा फायदा होईल, यावर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहेच. त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा. तर हा झाला चौथा मुद्दा. आणि
पाचवा मुद्दा की सकाळच्या घाई गडबडीमध्ये कितीही घाई असेल, सगळ्यांना कामं असतात, सगळ्यांना घाई असते, कोणीही रिकामं नसतं, पण तरी सुद्धा आपल्यासाठी, आपल्या हेल्थसाठी सकाळी 31 ते 40 मिनिटं एक्सरसाइजला देणं अजिबात विसरू नका. कोणताही एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार, वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग, जे तुम्हाला करायला इझिली जमेल, तुमचा जास्त वेळ जाणार नाही, असं तुम्ही कोणताही एक्सरसाइज 30 ते 35 मिनिटं 40 मिनिटं करू शकता, की जेणेकरून सकाळीच तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम वाढायला सुरुवात होईल आणि नक्कीच तुमचा वेट लॉस जर्नीमध्ये याचा फायदा होईल. तर लगेच बघा आणि मला सांगा की या 5 पैकी तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत का, की जेणेकरून तुम्ही सगळं करताय पण तरी सुद्धा वजन कमी होत नाहीये, तर इथे कुठेतरी तुमची चूक होत नाहीये ना, हे नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.